राज्यामध्ये सध्या भीषण दुष्काळ आहे. तलाव, नद्या, विहिरींनी तळ गाठल्यानं नागरिक हलाखीचं जीवन जगतात. राज्यामध्ये नेमकी काय स्थिती आहे या संदर्भातल्या बातम्या आपण आता पाहणार आहोत. सर्वत्र पाणी टंचाई असल्यामुळे पाण्यासाठी नागरिकांची वणवण सुरू आहे. विदर्भामध्ये भीषण पाणी टंचाईला सामोरं जावं लागत असताना अमरावती जिल्ह्यातील शिरखेड परिसरामध्ये एका तरुणानं चक्क गावकऱ्यांना मोफत पाणी पुरवठा केलेला आहे. पाहूयात हा रिपोर्ट. अमरावतीच्या मोर्शी तालुक्यातील शिरखेडा हे गाव. गावात आलेला हा पाण्याचा नवा कोरा टँकर मायबाप सरकारचा नाही किंवा एखाद्या पाणी विकणाऱ्या व्यावसायिकाचा सुद्धा नाही, तर हा टँकर आहे गावात दररोज मोफत पाणी पुरवठा करणारा. आज सगळीकडे दुष्काळी परिस्थितीमुळे गावागावात पाण्यासाठी वैशाख वणवा पेटला असल्याने एक ड्रम पाण्यासाठी जिथे 50 ते 60 रुपये मोजावे लागतात, त्याच गावात आज स्वप्नील सुराशे हा जलदाता तरुण दररोज स्वतः 3000 रुपये खर्च करून 8000 लोकसंख्येच्या शिरखेड गावाला अगदी मोफत पाणी पुरवठा करतोय. प्रत्येकाच्या घरासमोर जवळपास एक टाकी, 200 लिटरची एक टाकी ठेवलेली राहते आणि त्यानंतर आम्ही ती टाकी मोफत वाटून त्यांना 200 लिटर पाणी देतो. असे जवळपास 4 ते 5 टँकर रोज आम्ही जलवितरण करतो आमच्या गावामध्ये. गेल्या वर्षी पावसानं दगा दिल्यानं यावर्षी मात्र भीषण पाणी टंचाईचे चटके इथल्या ग्रामस्थांना खावे लागत आहेत. त्यामुळे इथल्या वृद्ध महिलाही हतबल झाल्या आहेत. पाणी काही आहे नाही आमच्या घरी. टँकर येते तर ते स्वप्नील भाऊ आम्हाला टँकरचं पाणी फुकट देते, आमचं समाधान. जिथं तिथं बोर केले आहे पण पाणीच नाही येत. 10-12 दिवसा मिळून येते पण आम्हाला पाणी भेटत नाही. त्याच्यामुळं थोडं स्वप्नील पाणी देते, त्याच्यानं आमचं चांगलं आहे म्हणून आम्हाला बरं वाटते. या गावात ग्रामपंचायतीने 4 विहिरी अधिकृत केल्या आहेत तर 3 बोरवेल आहे, पण भूगर्भात पाणी साठा नसल्यानं पाणी मिळत नाहीये. तर शासनाकडून अद्यापही टँकर इथे सुरू झाला नाहीये. गावात आमच्या खूप पाण्याची टंचाई असल्यामुळे आम्हाला गावोगावी शेतानं विहिरीमध्ये भटका लागत होते. कोणी ह्या विहिरीवर पाणी नाही तर त्या विहिरीवर जावं लागते. गावात पाणी विहिरी आहे पण त्या पूर्ण कोणी कोरड्या झालेल्या आहे. कोणी विहिरीला पाणी आहे तर गडवागडवा पाणी निघते आणि जे आम्हाला विकत पाणी आम्ही घेऊ शकत नाही. तर स्वप्नील भाऊ सुरोशे हे आम्हाला मोफत पाणी देते. गेल्या महिन्याभरापासून स्वप्नील हा गावात पाणी पुरवठा करत असून त्याला त्याचे मित्रही हातभार लावत असतात. मोठमोठे कार्यक्रम घेऊन होणारी पैशाची उधळण थांबून जर स्वप्नील सारखा छोटासा उपक्रम जर लोकांनी राबवला तर नक्की दुष्काळाच्या छायेत जगणाऱ्यांना थोडा दिलासा मिळेल. छगन जाधव, जय महाराष्ट्र, अमरावती. दुष्काळ निवारणासाठी शिर्डीमध्ये एका योगीची सध्या तपश्चर्या सुरू आहे. नवाबाडीतील कालभैरव मठामध्ये भर दुपारी आजूबाजूच्या 5 धगधगत्या धुनींच्या मध्यभागी बसून त्यांची तपश्चर्या सुरू आहे. राज्यातला दुष्काळ दूर व्हावा आणि समाधानकारक पाऊस पडावा यासाठी देवाकडे ते प्रार्थना करतात. हे योगी नेमके कोण आहेत पाहूयात या रिपोर्टच्या माध्यमातून. राज्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असल्यानं लोकांना पाण्यासाठी वणवण फिरावं लागतंय. ही परिस्थिती दूर व्हावी आणि शेतकरी सुजलाम सुफलाम व्हावा म्हणून शिर्डीतील नफवाडी इथे योगी खुशीनाथ हे तब्बल 41 दिवसांची उग्र तपश्चर्या करतायत. भर दुपारी 12 ते 2 वाजेपर्यंत आजूबाजूच्या 5 धगधगत्या धुनीमध्ये बसून ते ध्यान करत असतात. योगी खुशीनाथ प्रथम आंघोळ करतात, मग संपूर्ण जटाणे अंगाला भस्मलेपण करतात. त्यानंतर शंखध्वनी सुरू असताना चोहोबाजूंनी गोवऱ्यांनी रचलेल्या धुनीवर मुख्य धुनीतून एक एक पेटी गोवरी ठेवतात. सगळ्या धुनींचं पूजन करत तपश्चर्येला बसतात. बाजूला अग्निकुंड असतो, तिथे गौरी टाकून अग्नि पंचकुंड करून मधी बसतो, भस्मी लावून. हा उन्हामध्ये बाजूनी तसं काही नाही वाटत आम्हाला. तपश्चर्याच्या पहिल्या दिवशी प्रत्येक धुनीत 49 गोवऱ्या टाकल्या गेल्या.
त्यानंतर प्रत्येक दिवशी प्रत्येक धुनीत 5 गोवऱ्यांची वाढ करण्यात येते. शेवटच्या टप्प्यात धुनी डोक्याच्याही वर जाते असं सांगितलं जातं. मे महिन्याच्या कडाक्याच्या उन्हाळ्यात योगी तपश्चर्या करत असून राज्यात मोठ्या प्रमाणात पाऊस पडावा आणि शेतकरी सुखी समृद्धी राहो हीच प्रार्थना देवाकडे करत असल्याचं योगी खुशीनाथ सांगतात. ते जपान आम्ही पावसासाठी इकडे आले नंतर कुंभाच्या नंतर आलो इथे. 5 वर्ष इकडे पाऊस नाही होतो म्हणून आम्ही हे तपश्चर्या सुरू केलं. 4 वर्ष झालेली अजून 11/2 5 वर्षाची संकल्प आहे. गवऱ्यांचे लावलेले वरून ऊन आहे तरी ते बसत तापाला 11 ते 2 वाजेपर्यंत. गावाचं ही पाऊस पाणी पडावं म्हणूनच बसतात. आता बाबा पावसाच करते आज यज्ञ 4-5 वर्षापासून चालू आहे त्यांचं. योगी खुशीनाथ हे हरिद्वारच्या नाथ आखाड्याचे आहेत. नाशिकच्या कुंभमेळ्यात योगी खुशीनाथ यांना 12 वर्षासाठी शिर्डी जवळच्या नपावाडी इथल्या कालभैरव मंदिराचं मठाधिपत देण्यात आलं असून खुशीनाथ गेल्या 3 वर्षापासून प्रत्येक उन्हाळ्यात ही 41 दिवसांची घोर तपश्चर्या करतात. यंदाच्या वर्षी खुशीनाथ यांचं तपश्चर्याचं 4th वर्ष आहे आणि दररोज मोठ्या प्रमाणात भाविक खुशीनाथ यांच्या दर्शनासाठी हजेरी लावत असतात. रवींद्र महाले, जय महाराष्ट्र न्यूज, शिर्डी. यंदाचा दुष्काळ हा 1972 पेक्षा मोठा आहे असं मत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केलं होतं आणि ते खरं देखील ठरतंय. कारण राज्यामध्ये सध्या दुष्काळाची गंभीर परिस्थिती निर्माण झालेली आहे. पाणीदार जिल्हा म्हणून ज्या नाशिक जिल्ह्याला ओळखलं जातं त्याच नाशिक जिल्ह्यातील अनेक तालुक्यांमधील लोक भीषण दुष्काळामुळे शहराकडे स्थलांतरित झालेत. बघूयात याच पाणीदार जिल्ह्यातील दुष्काळाचं वास्तव दाखवणारा हा रिपोर्ट. पहा हा रस्त्याच्या कडेला मांडलेला संसार. हा संसार कुणा भिक्षुकाचा नाही तर हा संसार आहे सामान्य माणसाचा. नाशिक जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त भागातील आदिवासी शेतकऱ्यांचा. गावाकडे पडलेल्या भीषण दुष्काळामुळे त्र्यंबकेश्वर, हर्सूल, पेठ या तालुक्यांमधील आदिवासी शेतकरी नाशिक शहराकडे स्थलांतरित झाले. आदिवासी शेतकऱ्यांनी आपल्या उदरनिर्वाहासाठी रस्त्यावरच आपला संसार थाटलाय. आमच्या गावाला दुष्काळ पडलेला. आम्हाला काय थोडीफार शेती होती पण काय पाणी पाऊस पडत नाही. आम्हाला पीक काय आलेले नाही. आम्ही हातावरचा सरपंच. आम्ही 7 गावामध्ये आलेलो आहे. हे मलमजुरी करता कुठेतरी मिळाली 600-500 रुपयाची तर मजुरी करतो ना आणि याच्यावर आमची जगणूक चाललेली. दुष्काळामुळे गावाकडे पिण्याच्या पाण्याची समस्या गंभीर झालेली असून रोजगार सुद्धा मिळत नाहीये. त्यामुळे संसाराचा गाडा कसा चालवायचा हा मोठा प्रश्न भेडसावतोय. सरकार कोणत्याही प्रकारे लक्ष देत नाही. मैल अन मैल भटकंती करूनही प्यायला पाणी मिळत नाही. तसंच पाणी नसल्यानं शेतही काही पिकत नाही. त्यामुळे शहराकडे स्थलांतरित होऊन 2 पैसे मिळतील ही आशा आहे. आमच्या गावाला पाणी नाही म्हणून आम्ही येतोय. दुष्काळ पडलाय म्हणून येतोय. आमच्या गावाला पाणी नाही म्हणून कामाला येतोय आम्ही. दुष्काळ पडलाय पाणी नाही. तिकडं काम नाही, धंदा नाही, काही शेतीवाडी चांगली येत नाही म्हणून कामाला येतोय आम्ही. अर्ध्या महाराष्ट्राची तहान भागवणाऱ्या जिल्ह्यातील लोकांची जर अशी परिस्थिती असेल तर इतरांचं काय. स्थलांतरित लोकांचं हे विदारक चित्र नाशिक जिल्ह्याच्या भीषण दुष्काळाचं वास्तव सांगण्यासाठी पुरेसं आहे. किरण गोटूर, जय महाराष्ट्र न्यूज, नाशिक. यंदाच्या वाढत्या तापमानाची झळ बुलडाण्यामधल्या प्रसिद्ध लोणार सरोवराला देखील बसलेली आहे. या सरोवरातलं पाणी झपाट्यानं कमी होत आहे. याचा परिणाम असा झालाय की सरोवराच्या पाण्यामध्ये झाकली गेलेली विहीर तब्बल 15 वर्षांनंतर पुन्हा दिसू लागली आहे. 1000 वर्षांपासून या विहिरीचं अस्तित्व या ठिकाणी आहे. या विहिरीचं विशेषत्व म्हणजे तिचं अर्ध पाणी गोड आणि अर्ध पाणी खारं आहे. ही विहीर सासू सुनेच्या नावानं प्रचलित आहे. या लोणार सरोवराच्या पायथ्याशी कमळजा देवीचं मंदिर देखील आहे. यात्रेच्या वेळी विहिरीतलं गोड पाणी यात्रेकरूंची तहान भागवायचं असं जाणकार सांगतात. सरोवर मध्ये सासू सुनेची जी विहीर होती ती आता उघडी पडलेली आहे. याच्या आधी आमचे पूर्वज सांगायचे की त्याला पाणी भरपूर होतं त्यावेळेस. आता ती विहीर उघडी पडलेली आहे. पाण्याचा अति दुष्काळ झालेला आहे बुलढाणा जिल्ह्यामध्ये. भयंकर दुष्काळ झालेला आहे पाण्याचा.
त्याच्यामुळे ती विहीर उघडी पडलेली आहे. दुष्काळ संदर्भातल्या या सगळ्या बातम्यांसह आता वेळ झाली इथेच थांबण्याची. नमस्कार.